पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. आषाढीनिमित्त मंदिर परिसरातही विद्युत रोषणाई न्हाऊन निघालेली आपण बघतोय. मुखी माऊली तुकोबांचे घोष आणि ध्यानी मनी विठू माऊलींचा ध्यास घेऊन प्रत्येक वारकरी या ठिकाणी जमला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो वैष्णवांचा मेळा हा पंढरपूरमध्ये दाखल झाला आणि आषाढी वारीच्या निमित्तानं आपण पाहतोय की विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचं या मंदिराकडे पाहिल्यानंतर मन जे आहे ते प्रफुल्लित होतं अशी विद्युत रोषणाई या संपूर्ण मंदिर परिसराला करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की ही समोर नामदेव पायरी त्याचबरोबर हा विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर जो आहे तो आकर्षक अशा विद्युत रोषणाईनं उजवून निघालेला आहे. येणारा प्रत्येक वारकरी हा 18 ते 19 दिवस विविध संतांच्या पालख्यांमध्ये चालत असतो. मग देहूपासून पंढरपूरपर्यंत, आळंदीपासून पंढरपूरपर्यंत, विशेष म्हणजे बुलढाण्यातल्या गजानन महाराजांची पालखी ही शेगाववरून थेट पंढरपूरमध्ये दाखल होते. म्हणजे मजल दरमजल करत वारकरी जो आहे तो पंढरपूरमध्ये दाखल होतो आणि आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करायचं आणि त्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं एवढाच आशेने सगळे वारकरी. आपण पाहतोय की रात्रीच्या वेळेसुद्धा मंदिर परिसरामध्ये प्रदक्षिणा घालताना पाहायला मिळतात. मात्र इथं आल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याचं मन जे आहे ते इथल्या इकडे ते विद्युत रोषणाई आकर्षून घेताना पाहायला मिळते आणि विद्युत रोषणाई जी आहे ती संपूर्ण मंदिर परिसराला करण्यात आलेली आहे. नामदेव पायरी असेल, त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वार आणि त्याच म्हणजे किंवा अतिमहत्वाच्या गेटवरती सुद्धा आपण पाहतोय की विद्युत रोषणाई आपल्याला पाहायला मिळते आणि हे सगळे वारकरी विठोबा ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत पंढरपूरमध्ये तर दाखल झालेले आहेत. मात्र विठ्ठल विठ्ठल म्हणत आज भक्तिरसामध्ये चिंब राहून निघतायत आणि या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक आत्मिक समाधान पाहायला मिळतंय आणि पंढरपूरमध्ये आषाढी वारीचा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाईनं हे विठ्ठल मंदिर परिसर उजवून राहून निघालेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन मिलिंद सोमरीन, प्रदीप कापसे, TV9 मराठी.